जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. याबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती निर्माण व्हावी यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. जुने राज्य उत्पादन शुल्क खाते सुद्धा राज्य वस्तू आणि सेवा कर म्हणजे SGST साठी काम करीत आहे. जुन्या केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या पनवेलमधील मुख्य कार्यालया अंतर्गत येणाऱ्या जुन्या नोंदणीकृत खातेदारांचे रूपांतर तात्पुरत्या क्रमांकाचे GST खात्यात करण्यात आले आहे. या खात्यांचे स्थायी खात्यात रूपांतर करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता 30 जुलै पर्यंत करावी असे आवाहन येथील अधिकाऱ्यांनी केले आहे. देशात 1 जुलै पासून GST करप्रणालीचा प्रारंभ करण्यात आला. यापूर्वी आपण खरेदी करणाऱ्या वस्तूंवर साधारणपणे 16% उत्पादन शुल्क, 13% विक्रीवर आणि जकात 5.5% म्हणजेच एकूण 34.5% इतका कर द्यावा लागत होता. GST मुळे त्याच वस्तूंवर आता जास्तीत जास्त 28% कर द्यावा लागेल. विशेष म्हणजे देशातील सेवांवर सारखाच कर तसेच वस्तूंवरही सारखाच कर लागणार आहे. त्याशिवाय कोणती वस्तू कोठे गेली याचं ट्रेसिंग होण्यासाठी नव्या रिटर्न प्रक्रिया सुलभ होणार असून काळा बाजार बंद होणार आहे. व्यापाऱ्यांनी GST ला हिरवा कंदील दिला असून नागरिकांमधील संभ्रम दूर व्हावेत यासाठी प्रशासनाने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. GST बाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी जिल्हा स्तरावर एक समिती कार्यान्वित करण्यात आली आहे. पनवेलमधील व्यापाऱ्यांनी GST बाबतच्या माहितीसाठी जुन्या आयकर भवन कार्यालय आणि त्या शेजारील ट्रायफेड टॉवर मध्ये मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. तळोजा MIDC मध्येही GST मदत कक्ष उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी अधीक्षक नारायण सोमय्या यांच्याशी 02227492330 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.